यशवंत मोरे जिल्हा परिषद शाळा आंबिवली केंद्र साखरोली तालुका शहापूर आपल्यापुढे इयत्ता 7वीची मराठी पुस्तकातील 17 नंबरची कविता थेंब आजा पाण्याचा सादर करणार आहे. या कवितेच्या कवयित्री आहेत सुनंदा भाऊसर. सुनंदा भाऊसर यांनी या कवितेमध्ये पाण्याचे महत्त्व पटवून दिलेले आहे. मानवाने निसर्गातील प्रत्येक घटकाचा कसा योग्यरीतीने वापर करायला पाहिजे, काटकसरीने प्रत्येक गोष्ट वापरायला पाहिजे, त्याचे महत्त्व जाणायला पाहिजे याचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा. शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. मधल्या सरीतून मोती बनून सरसर येते वर्षा मधल्या सरीतून. माळ ओवते निष्ठून जाते बावरते जणू परी कोणी परी कोणी. या मोत्यांचा संचय करतो या मोत्यांचा संचय करत प्रश्न तुझा रे जिन्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. ला 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 ला. आभाळातील या मोत्याने माती मधुनी पिकते मोती पिकते मोती. निसर्ग आणि मोल तयाचे तुम्ही माणसे मग का कोते मग का कोते. संचय करता तिजोरी तला संचय करता तिजोरी तला खण खण त्या त्या नाण्यांचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. कशास ऐसा वेडा चाळा स्वतः होऊन ठगण्याचा. कशास ऐसा वेडा चाळा स्वतः होऊन ठगण्याचा. दृष्टिकोन तो बदल आता रे निसर्गासया बघण्याचा बघण्याचा. पाहण्यासाठी सांग पुरे का पाहण्यासाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा. शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. थेंब आज हा पाण्याचा. थेंब आज हा